लॉकडाउन कालावधीमध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मायग्रंट लेबर गरजू व निराश्रित व्यक्ती आले होते, त्यांची सगळ्यांची राहण्याची व्यवस्था आणि खाण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केलेली आहे। आतापर्यंत 67 लेबर कॅम्प्स जिल्ह्यामध्ये उघडलेले आहेत, त्यामध्ये एकूण 5371 व्यक्ती राहत आहेत। याशिवाय जिल्ह्यातील जी निराश्रित व मजूर मंडळी होती त्यांच्यासाठी 77623 फूड पॅकेट्स वाटप करण्यात आलेले आहेत व 204,300 रेडीमेड फूड पॅकेट्स वाटप करण्यात आलेले आहेत। विविध प्रतिबंधात्मक आदेश पारित केले होते, या आदेशाचे उल्लंघन झालेले आहे बऱ्याच ठिकाणी, त्याबाबत पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई केलेली आहे। त्याबाबतची माहिती खालीलप्रमाणे, आतापर्यंत 2664 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत व 7708 वाहने जप्त करण्यात आलेले आहे व 262 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे।